शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे घराचे खोदकाम करत असताना पुरातन काळातील काळ्या पाषाणातील मूर्ती येथील नागरिकांना सापडली आहे। थाळनेर ही एकेकाळी खानदेशची राजधानी मानली जात होती। थाळनेर येथे असलेला भुईकोट किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत आहे। येथे घराचे काम सुरू असताना खुदाईमध्ये मागील वर्षी तांब्याच्या हंड्या आणि सोन्या चांदीच्या ही काही वस्तू सापडल्या होत्या। या जागेला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। यापूर्वी देखील बहुतेक वेळा घरकामाचे खोदकाम करत असताना पुरातन काळातील अनेक वस्तू सापडल्या होत्या। थाळनेर येथील बाजारपेठेत भूषण चौधरी यांच्या नवीन घराचं काम सुरू आहे। त्या दरम्यान खुदाई करत असताना मजुरांना मोठा दगड लागला आणि आजूबाजूची माती काढल्यानंतर त्यात मोठी मूर्ती दडलेली असल्याचं कामगारांना समजलं। परिसरातील नागरिकांनी एकत्र येत ह्या मूर्तीला बाहेर काढलं आणि मूर्तीच्या कमरेपासून वरील भाग तोडून तो भाग वेगळा झाला असावा, परंतु मूर्तीच्या कमरेखालील भाग हा खोदकामात मिळणार आहे। त्यावर खालच्या भागात संस्कृत भाषेत काही मजकूर देखील लिहिण्यात आलेला आहे। ही मूर्ती 11व्या शतकातील असून ती जैन तीर्थकारांची असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे। या मूर्तीबाबत पुरातत्व विभागाला माहिती देण्यात आली असून या मूर्तीविषयीची सर्व माहिती पुरातत्व विभागाच्या तपासणीनंतर निष्पन्न होईल। अझहर पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे।